नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्या परभणी शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाप जावई आनंद तेलतुंबडे आणि त्यांच्या पत्नी रमाताई तेलतुंबडे ह्या परभणी शहरामध्ये आल्या होत्या आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष व्ही बी वाघमारे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पूजा करून या ठिकाणी त्यांनी स्वागत स्वीकारलेलं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी हे रोहिणी बुद्ध विहार या ठिकाणी आपण आलो. तुम्ही बुद्धविहार आपण बघत आहेत. व्ही बी वाघमारे यांनी स्वतःच्या सहखर्चातून या ठिकाणी हे बुद्धविहार उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायाची या ठिकाणी उपस्थिती लाभत असते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर या ठिकाणी येऊन या ठिकाणी गेलेले आहेत. आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाप जावयाचं स्वागत केलेलं आहे. काय सांगतात ते बघू. जय भीम. मी विश्वनाथ विठ्ठलराव वाघमारे, श्रीनिवास कॉलनी, धारोड येथील रहिवासी असून मी स्वखर्चातून बुद्धविहार बांधलेला आहे. या बुद्धविहाराला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ओपनिंग केलेले आहे. त्यानंतर त्यांची आई मीराताई या पण आलेल्या आहेत. नाव उपासिका मीराताई आंबेडकर या पण आलेल्या आहेत. त्यानंतर डॉक्टर भीमराव साहेब हे पण आलेले आहेत. त्यांच्या हातानं सर्व बोधिवृक्ष लावलेले आहेत. आज त्याच अनुषंगाने आम्ही तेलतुंबडे साहेबाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांच्याच हाताने आम्ही बोधिवृक्षचे दोन लागवड केलेली आहे आणि अशा प्रमाणे धम्माचा प्रसार व्हावा या उद्देशानं हे विहार बांधण्यात आलेले आहे. जिल्हाध्यक्ष व्ही बी वाघमारे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की धम्माचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे बौद्ध विहार स्थापन केलेलं आहे. या ठिकाणी आंबेडकर परिवारातील अनेक अनुयायांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सेक्रेटरी पोटफोडे साहेब आहेत. काय सांगतात. सर्वांना सहस्नेह जय भीम. आदर्शांना त्रिवार वंदन. आज भारतीय बौद्ध महासभेची संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी आयुष्मान व्ही बी वाघमारे यांच्या निवासस्थानी तिथे जमली. आयुष्मान वाघमारे यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून हे सुंदर असं इथं रोहिणी विहार बांधलेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी नेहमीच कार्यक्रम आम्ही इथं राबवत असतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करीत असतो. या विहार असा पद्धतीने पवित्र झालेला आहे. या विहाराचं ओपनिंग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेलं असून इथे बाबासाहेबांच्या सुनबाई आयुष्मानीनी मीराताई तथा आज रमाताई येऊन गेलेले आहेत. त्यांचे नाथ जावई तेलतुंबडे साहेब इथे येऊन गेले आहेत. भीमराव साहेब इथे येऊन गेले आहेत. आनंदराव साहेब इथं येऊन गेले आहेत. अशा पद्धतीने बाबासाहेबांचं रक्त त्यांच्या पायाची ठसे इथं उमटलेले असून ते आमच्या हृदयामध्ये सतत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेनं आम्ही धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतो आहोत. इथे 2-3 दिवसापासून साहेब होते. इथे आज इथे येऊन गेलेले आहेत. त्या गोष्टीचा मनस्वी आनंद आम्हा सर्वांना आहे आणि त्या पद्धतीनं इथं आमचं मात्र धम्माचं कार्य चालू आहे. जय भीम. आंबेडकर हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपण आणि ॲक्च्युली ते आहेही. त्या एक आपण आपले त्यांचे रक्त म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर तेलतुंबडे हे आपल्या परभणी शहरामध्ये कित्येक वर्षानंतर प्रथम आल्या असाव्यात. 2-3 दिवस झाले त्या या ठिकाणी आहेत. 2-3 दिवसापासून त्यांच्याशी बोलता आलं, त्यांच्याशी राहता आलं हे खरं म्हणजे आम्ही आमचं
अतिशय मोठं भाग्य समजतो. त्यांनी जे काही महत्त्वाच्या सूचना या आपल्या भारतीय जनतेसाठी केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना त्यांनी अशी केली की महिलांनी शक्यतो जास्तीत जास्त शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आपल्या आई मुलांसाठी एक शिक्षणासाठी चांगल्या सरकारला निवडून द्यावं आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं ते शिक्षणासाठी काही महत्त्व देतात का अशाच राजकारणी का लोकांना आपण मदत केली पाहिजे. त्याचबरोबर धम्माचं जे कार्य आहे हे धर्म नसून धम्म आहे हे पण त्यांनी सांगितलं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपण आपलं वर्तन आपलं चारित्र्य हे जपलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांनीच सांगितलं की बाबासाहेब असंच म्हणत होते की म्हणजे त्यांचे आजोबा असं म्हणायच्या त्या की त्यांनी सांगितलं की लोकांनी असं जगातल्या लोकांनी असं म्हणू नये की मी तुम्हाला बौद्ध धम्म दिला आणि त्या धम्माचं एक लोकांनी त्याचा चांगलाच उपयोग घेतला पाहिजे. लोकांनी असं म्हणू नये की हा धम्म लोकांनी बाटवला. ही एक महत्त्वाची गोष्ट सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे. मी खरं म्हणजे त्यांचा ऋणी आहे. 2 दिवस झालं त्यासोबत होत्या. मी त्यांना थोडंसं मदत केली सारथी म्हणून ते माझ्या गाडीमध्ये फिरल्या. मला खूप आनंद वाटला. धन्यवाद. तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीचं प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई आयुष्यमान वाघमारे साहेब यांनी जे विहार बांधलेले आहे त्या विहारामध्ये त्यांनी भेट दिली आणि या भेटीमध्ये आयुष्यमान वाघमारे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना भोजनदान दिले. त्याचप्रमाणे वाघमारे साहेब हे धम्माचं कार्य हमेशा अग्रेसिव्ह असतात. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलू माझे. भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही वी वाघमारे हे गेल्या अनेक वर्षापासून धम्माचं कार्य करत असतात. धम्माचे कार्य करत असताना त्यांना अनेक अडीअडचणीला सामोरं जावं लागते. या ठिकाणी बाबासाहेबाच्या रक्ताचे जे नातेवाईक आहेत ते ठिकाणी सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी हा रोहिणी बुद्ध विहाराची जी स्थापना केलेली या रोहिणी बुद्ध विहाराच्या स्थापनेपासून ही संकल्पना घेऊन त्यांनी असं ठरवलेलं आहे की शांतीच्या मार्गानं आपण चाललं पाहिजे. बौद्ध धर्माची शिकवण आपण जगाला दिली पाहिजेत. या पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी रोहिणी बुद्ध विहार पाहिलेलं आहे. कॅमेरामन उमेश अग्रवाल, लॉर्ड बुद्धा टी व्ही, दिलीप बनकर, परभणी. मला खूप आनंद झाला. बेसिकली आम्ही काही राजकीय माणसं नाही पण माझी बायको बाबासाहेबांची नात असल्यामुळे प्रेमापोटी या लोकांनी आम्हाला इकडे बोलावलं. आम्ही आनंदाने ते स्वीकारलं. कालपासून इतकं चांगला वेळ गेला की खूप आनंद झाला. परभणी शहराचं एक वैशिष्ट्य आहे की इथे आपले आमचे लोक खूप एकजुटीने राहतात. आणखी खूपसे असे बुद्ध विहार आहेत त्यांनी खूप उत्साह आहेत लोकांमध्ये. ते तो पाहताना तो आम्ही नोट केला. मी भारतभर फिरतो पण इथे विशेषतः चांगलं वातावरण आहे. त्या वातावरणाला एक चालू दिशा देण्याची आवश्यकता आहे. मला असे काही होऊ शकतो. थँक्यू सर. तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीचं प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई आयुष्यमान वाघमारे साहेब यांनी जे विहार बांधलेले आहे त्या विहारामध्ये त्यांनी भेट दिली आणि या भेटीमध्ये आयुष्यमान वाघमारे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना भोजनदान दिले. त्याचप्रमाणे वाघमारे साहेब हे धम्माचं कार्य हमेशा अग्रेसिव्ह असतात. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलू माझे. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष व चैत्यभूमीचे शिल्पकार बोधाचार्यचे जनक आयुष्यमान कालकथित यशवंत तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीवरा वंदन. त्यांच्यानंतर 45 वर्ष ज्या एका महिलांनी एका महाउपासक आंबेडकरांनी गेल्या 45 वर्ष लगातार
वय होऊन सुद्धा धर्मधान्य म्हणून ते आपण त्यांना मात्र संस्थेच्या अध्यक्ष आणि सध्याच्या संरक्षक प्रमुख आहेत आदरणीय मीराताई आंबेडकरजी यांना एक प्रणाम. तसेच आंबेडकर कुटुंबातील श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी जे वंचिताचे श्रद्धेस्थान आहे, तसेच त्यानंतर आनंदराजजी आंबेडकर साहेब, तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आता समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव अशोकराव आंबेडकर साहेब, सर्व आंबेडकर फॅमिलीला देवी. तर आज या ठिकाणी आपण रोहिणीनं बुद्धविहार ठिकाणी आहोत. तर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे नाथ जावई आनंद तेलतुंबडेजी आणि रमाताई आंबेडकर तेलतुंबडेजी ही दोन्ही फॅमिली या ठिकाणी कुटुंब आपल्या परभणीमध्ये भारसावडा येथे 18 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळा ओपनिंगसाठी आलेले होते. आम्ही सर्व त्यांच्यासोबत होतो आणि गेल्या 2 दिवसापासून ते आंबेडकर फॅमिली आमच्यामध्ये मिसळून राहिली आणि आनंद वाटला. आणि विशेषतः भोजन या ठिकाणी आमचे बहादुरी गुरुजी यांनी त्या फॅमिलीला सर्वांना कार्यकर्त्यांना भोजन दिलं. नंतर आम्ही पुतळा ओपनिंगसाठी गेलो. तसेच त्यांचे श्रद्धास्थान हे जे विहार आहे या ठिकाणी रोहिणी बुद्धविहार भारतीय बौद्ध महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वभान वाघमारे गुरुजी यांच्या प्रकाशातून त्यांनी श्रमातून बांधलेलं. आणि त्यामध्ये जसेजसे आंबेडकर फॅमिली या ठिकाणी बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, श्रद्धेय मीराताई आंबेडकरजी आहेत, तसेच डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आहेत, आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, आणि काल आजच ज्या रमाताई तेलतुंबडे आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडे साहेब यांच्या त्यांनीसुद्धा यांचे भेट देऊन त्यांनीसुद्धा या ठिकाणी बुद्धिवर्गाचे वृक्षारोपण केलं, तिथे भेट दिली आणि त्यांना आपण सर्वांनीच आज 11 वाजता पाठवलं. तर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं सर्वच या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. विशेषतः धम्म चळवळ गतिमान होत चाललेले आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं मी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्वांचं या ठिकाणी माधुरी गुरुजी असतील, देवरे सर असतील, पण आमचे साळवे साहेब आहेत आणि विशेषतः खरात साहेब आहेत, ज्येष्ठ बोधाचार्य गोदम सर आहेत आणि या विहाराचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान वाघमारे गुरुजी आणि विशेषतः तरुण तरुणाला लागू असून काम करणारे आमचे आदरणीय मराठा प्रमुख समता सैनिक दलाचे आजही जोशी त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांचं वय जरी झालं तर ते कुठली ऊर्जा सांगता येत नाही. आमचे संस्था आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष आता मराठवाडा प्रमुख आदरणीय भिरजे गुरुजी आपल्याला जेवी आणि पवार साहेब या ठिकाणी येऊन बोलतो आणि आजच्या पूर्ण बावळे साहेब माझ्या पाठीमागे आहेत त्यांचं अभिनंदन. कारण या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या बळामुळे आज 15-16 महिने झालं आजचं कार्य गतिमान होत चाललं आणि संस्थेचं सुद्धा गेल्या 5 ऑगस्टला आणि 9 ऑगस्टला आपण खातं ओपनिंग केलेलं आहे आणि खात्याचा नंबर आपण सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्याला जर मदान वगैरे काही जमा करायचं असेल तर या ठिकाणी द्यावं. या ठिकाणी आमचे सरचिटणीस वगैरे घेऊन गेलेले आहेत, या खेडकर गुरुजी कोषाध्यक्ष आमचे विश्वनाथ झोडपे साहेब आहेत, सर्व टीम या ठिकाणी जोमानं काम करत आहेत. आता एकोणिकाला बोलल्याशिवाय भांडायला भांड लागत असते, त्याच्याशिवाय माणसं पळत असतात ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी छोटा भाऊ म्हणून मी बोललो बी असेल आपण सर्वांनी मला माफ करावं आणि या ठिकाणी थांबतो. आणि विशेषतः श्रावण पौर्णिमेनिमित्त आज या ठिकाणी यांच्या देवरे गुरुजींनी सांगितलं आज रांगोली मालांची दीक्षा आहे, कारण ते बोधा उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, ग्रंथवाचक आहेत आणि उत्कृष्ट तबलावादक आहे. सोबत राहतो गाणे वगैरे गात असल्यामुळं त्याच्यासोबत आहे. या येथे या ठिकाणी थांबतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या पौर्णिमेनिमित्त. जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.